लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मवियाची मुंबईत दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. या बैठकीत मवियाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल. या बैठकीआधी प्रकाश आंबेडकर शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते. या बैठकीआधी प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ. वेदांत नेब आपल्यासोबत आहे. वेदांत, खरंतर अनेक अर्थांनी ही महत्त्वाची बैठक असणार आहे. खरंतर ही मवियाची जागावाटपाची अंतिम बैठक असल्याचं देखील बोललं जातं आहे आणि त्यातच आता प्रकाश आंबेडकर देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या बैठकीला कशा अर्थानं महत्त्व प्राप्त झालं आहे? दीपक, सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, शरद पवार, तसंच प्रकाश आंबेडकर काँग्रेसकडून, बाळासाहेब थोरात, हे सर्व वरिष्ठ नेते असतील. आपल्याला माहिती, लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना अजूनही काही जागांबद्दलचा जो महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये तिढा निर्माण झालेला आहे तो अंतिम टप्प्यात सोडवण्यासाठी आलेला आहे. आणि त्यामध्येच काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी साधारणपणे 1 तास या सगळ्या ज्या जागा तिढ्यामध्ये आहेत त्यावर चर्चा केलेली आहे. आणि त्यामुळेच 3 ते 4 ज्या जागांवर तिढा आहे त्या संदर्भात चर्चा केली. त्यासोबत वंचित बहुजन आघाडीला नेमक्या किती जागा द्यायच्या यावर सुद्धा चर्चा झालेल्याची माहिती आहे. आणि यामध्येच प्रकाश आंबेडकर सुद्धा आज या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये हजर राहणार आहेत. आणि त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी नेमक्या किती जागा देणार, वंचित बहुजन आघाडीचा नेमका जागा वाटपासंदर्भातला प्रस्ताव काय आहे, ते किती जागांवर आग्रही आहेत, या सगळ्याची चर्चा आजच्या बैठकीत होणार आहे. आणि त्यामुळे दुपारी 12 च्या दरम्यान ही बैठक होईल, ज्यामध्ये खरंतर ही अंतिम बैठक यासाठी मानली जाते कारण याआधी सुद्धा काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं की जेव्हा वरिष्ठ नेते एकत्रित बसतील तेव्हा हा तिढा सुटेल आणि एक अंतिम फॉर्म्युला जागा वाटपाचा तो निश्चित होईल आणि तोच कदाचित आजच्या बैठकीमध्ये समोर येईल. दीपक, वेदांत, प्रकाश आंबेडकर देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा देखील आता महाविद्यालयामध्ये प्रवेश झालेला आहे असं म्हणायचं का अगदी थोडक्यात? ज्या प्रकारे याआधी सुद्धा प्रकाश आंबेडकर एका बैठकीला मुंबईमध्ये महाविकास आघाडीचे हजर होते आणि त्यावेळेसच महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी आहे असं महाविकास आघाडीतील नेत्यांनी, खास करून जी समिती नेमण्यात आलेली आहे त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर प्रस्ताव सुद्धा ज्या प्रकारे 27 जागांची तयारी त्यांनी दर्शवली होती आणि त्यामध्ये आता महाविकास आघाडी नेमक्या किती जागा वंचित बहुजन आघाडीला देणार आणि वंचित बहुजन आघाडीचा यावर नेमका भूमिका काय असणार हे आजच्या बैठकीत स्पष्ट होईल. दीपक, विधान धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.